सातपूरच्या प्रभाग क्रमांक 26 मधील केवल पार्कचे नागरिक भंगार दुकानामुळे त्रस्त झालेले आहेत. येथे गेल्या अनेक वर्षापासून जुने भंगार चप्पल बुटचे मोठे दुकान आहे. त्यात अतिशय दूषित पाणी जमा होतं आणि त्यामुळे डेंग्यू, मच्छर, घातक किडेमकोडे आणि अन्नाच्या शोधात नाग सरपत फिरत असतात आणि तेच शेजारील भिंतीच्या सापटीतून लोकांच्या वस्तीमध्ये येतात आणि या समस्येमुळे आता येथील नागरिक त्रस्त झालेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आजारी पडून दवाखाना करून वैतागले आहेत. याच परिसरात कोरोनाचे 80 रुग्णही आढळले आहेत. 2 दिवसांपूर्वी एक सर्प या मार्गाने येत होता आणि त्यावेळी येथे एक लहान मुलगा थोडक्यात बचावलाय. मग या घटनेला जबाबदार कोण? तेथील भूखंडाचे मालक आपली जागा काही पैशांसाठी भाडेतत्वावर भंगार व्यावसायिकांना देतात आणि हेच लोक नागरिकांच्या जीवाशी खेळतात. मनपाला येथील सर्व रहिवासी कर भरतात, मग यांची सुरक्षा आणि सोय काय आहे? मनपा अधिकारी हप्तेखोरीत व्यस्त आहेत का? या भूखंडांना कुठला कर घेतला जातो, व्यावसायिक की सर्वसाधारण? मनपा स्वच्छतेचे ढोल वाजवत फिरते, सर्वसाधारण लोकांना दंड लावते, मग यांच्याकडेच दुर्लक्ष का? पाठीमागे मोठी अतिक्रमण मोहीम राबवली गेली होती, नंतर तिचं काय झालं? येथील लोकप्रतिनिधी थंड झालेत की निवडणुकीसाठी मुद्दा शिल्लक ठेवलाय? असे अनेक प्रश्न महादेव नगर जनसेवक समितीच्या वतीने करण्यात आलेत. याबाबत मनपा आयुक्तांना निवेदनही देण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहिती समितीचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिकांनी दिली आहे. हे जे बक्षांत हे संपूर्ण केवल पारची किंवा किंबहुना या संपूर्ण एरियाचे आता हाल तुम्ही बघू शकता. हे बघा, शेजारी ते बुटाचं गोडाऊन आहे, तिकडे त्या साईडला सर्व संपूर्ण भंगारचं हे. तर या बुटाच्या गोडाऊनमुळं काय होतं आहे, इथे यांना मच्छर येत आहे, तिथे साप येत आहे, तिथं खूपच लोकांना अडचणी येतं. काहीतरी परवा दिवशी म्हणे काहीतरी एक मुलगा आला, त्याच्या पायाजवळून साप गेला तर घाबरून पळायला लागला, अशी अवस्था आहे. तर मग इथे महापालिकेचं दुर्लक्ष का? जर महापालिकेला हे अतिक्रमण काढण्याचं किंवा इतर इतकं जर ऑर्डर दिले गेलेले आहे, महापालिकेला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, जरी तुम्हाला अतिक्रमण नसं काढायचं, तुमची सेटिंग काहीतरी असेल आपसातली तर तुमची ती वेगळी, पण इथं लोकांना त्रास जे होणार नाही, जे त्रासदायक गोष्टी आहे त्या तरी तुम्ही काढल्या पाहिजेत. आता इथे मच्छर होतीन हे होतीन तर तुम्ही पावसाळ्यात इकडं घरोघरी बोमा मारत फिरतात तर तुम्ही टायरामध्ये पाणी नका शिरू देऊ, तुम्ही इकडं नका शिरू देऊ, मच्छर होतीन, तुम्ही औषधी मारा. मग अशा ठिकाणी यांचं लक्ष कुठं जातं? यांना इथं लक्ष देण्याचं काम आहे. यांनी असं लक्ष द्यावं आणि त्वरित ह्या लोकांना न्याय द्यावा आणि संबंधित गोडाऊन धारकांवर दंडात्मक कारवाई करावी. कंप्लेंट केली तर ते म्हणतात ऑनलाईन कंप्लेंट करा. ऑनलाईन कंप्लेंट किती वेळेस करणार? ऑलरेडी कसं आहे माहिती आहे का, जे जनतेला त्रास होतो, सामान्य नागरिकाला त्रास होतो, केवळ पार्कच्या जे रहिवाशी आहे, जे भंगार मार्केट लगत जे लोक राहतात, त्यांना जो त्रास होतोय तो आम्ही अनुभवतोय. आता तुम्हाला सांगतो, मिनिमम नाही काहीतरी 3 दिवसापासून एवढं मच्छरांचा प्रादुर्भाव आहे, दूर फवारणी केली तरी जात नाही, प्रतिनिधींचा एक पण चक्कर झालेला नाही. तुम्ही त्यांना कळवलं का? 100% आम्ही दोनदा मी सांगितलेलं आहे, ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपवर पण मी टाकलेलं आहे, पण कोणीच माझ्या याची दखल घेतलेली नाही आहे. रमेश खरातसह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, सातपूर.